किल्ले माहुलीच्या कुशीत वसलेल्या शहापूर तालुक्याच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये शिवसेना वाढविण्यासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले ते सर्व सामान्य शिवसैनिकांचे नाना अर्थात शिवसेना शहापूर तालुका प्रमुख श्री मारुती धिरडे साहेब यांचा आज वाढदिवस। सर्वसामान्य शिवसैनिकांपासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द हळूहळू बहरू लागली। शहापूर पंचायत समितीचे उपसभापतीपदी विराजमान झाले। त्यानंतर संपूर्ण शहापूर तालुक्यात कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा कामगार नेता म्हणून त्यांचं नाव झालं। त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील एकही कंपनी बंद पडली नाही। त्यानंतर तत्कालीन शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व आताचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून शिवसेना शहापूर तालुका प्रमुख पदी निवड केली। सलग 14 वर्ष तालुका प्रमुख म्हणून काम पाहत असताना धिरडे साहेब यांनी खूप संघर्ष केला आणि शहापूर पंचायत समितीवर भगवा झेंडा सतत फडकवीत ठेवला। त्यानंतरच्या काळात देखील शहापूर नगर पंचायत व्हावे म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला व पंचायत समिती निवडणुकींवर बहिष्कार टाकला। त्याचीच फळश्रुती म्हणून शहापूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले। धिरडे साहेब एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतरही आलेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपल्या कुशल नेतृत्वाची झलक पुन्हा एकदा दाखवून दिली आणि शहापूर नगरपंचायतीवर भगवा झेंडा फडकवला। शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर देखील भगवा फडकवून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम धिरडे साहेबांनी केले। ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील रवींद्र फाटक यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत शिवसेनेच्या यशात खारीचा वाटा उचलण्यात देखील धिरडे साहेब पुढेच होते। या निवडणुकीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची जबाबदारी धिरडे साहेबांवर टाकली होती, ती देखील साहेबांनी पूर्ण केली। अशा या शिवसेनेच्या ढाण्या वागास शहापूर माझ्या परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे राम।